3 जानेवारी 1831 रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा जन्म झाला आणि हजारो वर्षांच्या गुलामगिरीची शृंखला तोडण्यासाठी भारतीय स्त्रियांना बळ मिळालं. सावित्रीमाईंच्या विचारांचा पदर धरून राष्ट्रवादी काँग्रेसनं महिला सक्षमीकरणाचा वसा घेतला आणि जागर जाणीवांचा तुमच्या माझ्या लेखीचा हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला. स्त्री भ्रूण हत्येच्या समस्येवर राष्ट्रवादीनं आपला आवाज बुलंद केला. मुलीला देण्यात येणारं नकुसा हे नावच महाराष्ट्राच्या मातीतून पुसून टाकण्यासाठी राष्ट्रवादी युवतींनी पदर खोचला. स्त्री शिक्षणाचा जागर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला. म्हणूनच आज क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या 183व्या जयंती दिनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवतींनी पुन्हा एकदा गजर केलाय. तो सावित्रीमाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याच्या मागणीचा. ही मागणी पूर्णत्वाला नेईपर्यंत हा जागर चालूच राहील.